इकडे मागे ओके बघ ना तिथं मग माका बेटा नेट नेट करतो जा जा नागाच्या वर काळजी जिवंत बोनस जिवंत आहे बघू शकतो तुम्ही अरे तिने लय तारपाड केलाय बरं का वाडे बोलायचं बरं डोंगरगाव इथून दादा गोरक्ष दादा भांडारे यांनी कॉल केलेला आहे आणि आपण इथंच म्हणजे मागच्या वेळेस तिथं कामं अडकली होती आणि ह्यावेळेस काय झालेलं आहे नेमकं घोण जातीचा साप अडकला आहे यांनी काय लावलेलं आहे इकडं दादांनी भूमिक लावलेलं आहे आणि ते खाण्यासाठी सायड येत असतं इकडं पूर्णपणे शेताचं नुकसान करतं त्याच्यामुळे यांनी जाळी लावलेली आहे पण जाळी लावली खरं याच्या संरक्षणासाठी आणि पण इकडं घोण जातीचा एक साप अडकलेला याच्यामध्ये तर ते मारत नाही सापाला आपल्याला फोन करतात तर आपण इकडं पोचलो आहे विषारी साप आहे आपल्याला त्याचा हेड कॅच करून म्हणजे तोंड धरूनच ते जाळीमध्ये तो अडकलेला आहे तो काढायला लागणार आहे आणि त्यांनी ओळखलेला आहे ते फोनवरच म्हणले की दादा घोण जातीचा विषारी साप अडकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्यावर हे बघा तुम्ही काँग्रेस आणि भुईमुगाचा पाला टाकून ठेवलेला होता सावलीसाठी तर आपण त्याला व्यवस्थित काढून घेऊया विषारी साप आहे नाही मी पण एक गिफ्टच देणार होतो इकडे ओके बघ ना तिथं मुंगे लागले होते बाळा त्याच्यामुळेच काळजी लागली तिथं नाही नाही थोडे भार लागतात की गेलेच नव्हते का दामन लागले ना थोडे मागचे साधे का दामन लागलेला थोड्याशा तू क्या घराचे वाळले माका बी पण नेट नेट करतो जा जा तर इकडं आपण हे काढूया तर जसा अडकलाय ना त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी अशी माहिती देऊन घेतो जास्त वेळ लागेल आपण सोडून घेऊया इकडं ओळ करतो आणि आवाज देतो तर लोक ह्याला काय करतात अजगर किंवा अजगराची पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात याचं तोंड बघा तुम्ही जागच्या जागी त्रिकोणी आकाराचं आहे आणि जाड आणि रट आहे माहिती नंतर देऊया आधी त्याचा खूप असा त्रास होतो त्याला वेदना होत असणार आहे आपण त्याला रेस्क्यू करून घेऊया हा 4 फुटापर्यंत थोडस दाबायला लागणार नॉर्मल दाबलेले आपण हे बघा एकदम नॉर्मल दाबले त्याने त्याला फाटू नये म्हणून नाही खालचाल करून जास्त नाही तर इकडला आधी सोडून घेऊया त्याच्यानंतर हेड कॅच करूया काय तिकडून दिसत मारा लागणार त्याच्या थांब हलकट
नॉर्मल दाबलंय पण फास्ट करा म्हणजे कसं माहिती का, एकदम नॉर्मल दाबलेलं आहे मित्रांनो, पण ती बाईटच्या मोडमध्ये हात समोर टाकून गाडीसमोर फ्रंटचं गाडी इथं अडकले, ते फँक्समध्ये अडकलेली आहे त्याची जाळी. कट कट कोणते कट तिथं काय झालं माहिती का, त्याची जाळी तोंडामध्ये अडकलेली. नागाच्या वर काळजी घे नाही का, परत नाही जाळं लावायचं, परत जाळं नाही लावायचं. हे बघा त्याचे फॅक्स बाहेर आलेत आणि मुंगे पण लागलेले आहेत, दातले मोठे. काळजी कसली डेंजर, हे व्यवस्थित अशी निघलेली आहे. फॅक्स मध्ये अडकल्यामुळे तिने आ केलेला आहे, नाही तर तुम्हाला असं जा वाटन की खूपच दाबलेलं आहे ते, एकदम नॉर्मल दाबलेलं आहे. आवाज करते बघा, हे बघा फॅक्स मध्ये अडकलेलं आहे, तोंडामध्ये जाळी गेलेली आहे पूर्ण, हात नाही लावू शकत. नाही का, हे फॅक्स बघा ते आतमध्ये निघले, आतमध्ये हे बघा, इथं विष पण त्याने सोडलेलं आहे, इथं बघू शकता लाल विष, हे फॅक्समध्ये अडकलेलं आहे त्याच्या, त्याचे जे फॅक्स असतात सोडा मागा एकदम एकदम आराम सोड सोड. आता व्यवस्थित ती श्वास घेईल, पूर्णपणे मोकळी सोडून दिलेली आपण त्याला. तिला एक 10 मिनिटांनी पाणी पाजूया, खूप वेळ झालेली आहे ती उन्हात होती, लगेच पाणी नाही देणार. पण या सापाला आजगर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. आता तेवढी शांत तेवढी ती चपळ असते, पुन्हा अडकायची ती. बघ एकदम व्यवस्थित आहे, काय होणार नाही. त्याने तोंड कसं केलं लगेच, पाच चपटं झालं तर स्त्री साप पकडतो. दहा मिनिटानंतर आपण त्याला थोडस पाण्यात सोडलं होतं, भरपूर वेळ पाण्यामध्ये होता. 10-15 मिनिटानंतर आपण त्याला काय केलेलं आहे, थोडस थंड केलेलं आहे, थोडस तो पाणी पण पिला असावा. जाळीमध्ये अडकलेलं आहे का शेत करायचं, पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसतंय तो.